विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरणातील आकृत्यांचे प्रश्न कसे सोडवायचे याचा अभ्यास केला होता या व्हिडिओमध्ये आपण संख्यावरील वर्गीकरणाचे प्रश्न कसे सोडवायचे आणि ते कोणकोणत्या प्रकारे येतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यासाठी आपण काही मुद्दे फळ्यावरती मांडलेले आहेत या मुद्द्यांचा विचार करून किंवा या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला प्रश्नांचा विचार करायचा आहे प्रश्न सोडवायचे आहेत यातील पहिला मुद्दा आहे कसोट्या पाडे संख्यांचे प्रकार संख्येतील अंकावरील क्रिया आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न प्रकार खरं तर आपण संख्यावर बोलू काही या व्हिडिओमध्ये संख्यांच्या बाबतीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे विचार करायचे याचा अभ्यास केलेला आहे आणि तो जर आपला अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर या घटकावरील प्रश्न सोडवायला आपल्याला बिलकुल आवड जाणार नाही म्हणून आता टप्प्याटप्प्याने आपण एक एका एका घटकाचा अभ्यास करूया मग कसोट्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते कसे सोडवायचे त्याचा विचार कसा करायचा हे आता आपण पाहूयात आता आपण कसोट्यांचा उपयोग करून वर्गीकरणावरील संख्यांचे प्रश्न कसे सोडवायचे आणि ते कोणकोणत्या प्रकारचे येतात याचा आपण अभ्यास आप करूयात आणि त्यासाठी आपण काही निवडक प्रश्न फळ्यावर घेतलेले आहेत ज्यावेळेस वर्गीकरणावरील संख्यांचे प्रश्न येतात त्यावेळेस शक्यतो आपण पहिल्यांदा दिलेल्या अंकांची जर बेरीज केली तर आपल्या बऱ्याचशा कसोट्या वापरता येतात आणि बरेचसे प्रश्न त्याच्यातून आपल्याला सहज सुटू शकतात आणि म्हणूनसाठी आपण या प्रश्नांमध्ये सुरुवातीला संख्येतील अंकांची बेरीज करूयात म्हणजे आप कुन कर आपल्याला कोणकोणत्या कसोट्या आपण वापरू शकतो का याचा विचार करता येईल या ठिकाणी पर्याक्रमांक एकमधील अंकांची बेरीज सात होईल या ठिकाणी अकरा होईल या ठिकाणी पाच होईल आणि या ठिकाणी सतरा होईल ज्यावेळेस संख्येतील अंकांची आपण बेरीज केली त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये विशिष्ट असा काही नियम लक्षात आलेला नाही संख्येतील अंकांची बेरीजसुद्धा आपल्या सर्व प्रकारच्या मूळ संख्या आहेत म्हणजे बेरजीवरून आपल्याला विशिष्ट कसोटीही सापडले सापडलेली नाही आणि विशिष्ट प्रकारची संख्याही सापडली नाही किंवा त्याच्यावरूनही विशिष्ट गट तयार करत आलेला नाही मग आपण पुढे जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काही विद्यार्थी असं फसू शकतात की सोळा ही वर्गसंख्या आहे म्हणून ते पटकन पर्याय क्रमांक एक लिहितील परंतु आपला वर्गीकरणातला महत्त्वाचा नियम आहे की तीन संख्यांचा नियमानु नियमानुसार एक गट तयार झाला पाहिजे तुम्ही सोळा ही एकमेव वर्गसंख्या आहे ती बाजूला करू शकत नाही जर वर्गसंख्या हा हे जर वैशिष्ट्य पकडलं तर तीन संख्या या वर्गसंख्या पाहिजेत त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक जे विद्यार्थी लिहितील कारण ते काय म्हणतील बाकीच्या वर्गसंख्या नाहीत आणि सोळा ही, ही वर्गसंख्या आहे तर असं ते जमणार नाही तिघांचा कोणत्या तरी नियमानुसार गट तयार झाला पाहिजे हे लक्षात घ्या आणि मग आपल्या निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सोळा ही चारने विभाज्य आहे बत्तीस चारने विभाज्य आहे मग ब्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव मध्ये तुमच्या लक्षात येईल की ब्याण्णवला चारने भाग जातो लक्षात घ्या कारण तेवीसचा जर तुमचा पाडा पाठ असेल तेवी तर तेवीस चोक ब्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव मात्र ने विभाज्य नाही अशा प्रकारे चारने विभाज्य असलेल्या संख्यांचा एक गट तयार झाला आणि गटातल्या बा गटातून बाहेर अठ्ठ्याण्णव ही संख्या निघालेली आहे म्हणजे पाडे किंवा कसोट्यांचा उपयोग करून आपल्याला अशा पद्धतीने उदाहरणं सोडवता येतात प्रश्न सोडवता येतात आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात त्यासाठी त्यांनी पर्याय क्रमांक एकमध्ये तीनशे सत्त्याऐंशी संख्या दिली आहे पाचशे सदुसष्ट दोन नंबरला एकशे पस्तीस तीन क्रमांकावर आणि एकशे पासष्ट चौथ्या क्रमांकावर दिलेल्या आता आपण पाहिल्याप्रमाणे आगो आग अगोदर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची म्हणजे विविध कसोट्या वापरणं आपल्याला सोपं होतं मग या संख्येतील अंकांची बेरीज केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या संख्येतील अंकांची बेरीज इथं पर्याय क्रमांकामध्ये अठरा आहे पुढे अठरा आहे त्याच्यानंतर इथे नऊ आहे आणि शेवटच्या पर्यायामध्ये ती बारा आहे आता संख्येतील अंकांची बेरीज अशा प्रकारे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तीनच्या कसोटीमध्ये या सर्व संख्या बसतात म्हणजे गट तयार करता येणार नाही कारण अंकाची बेअरजेला ज्यावेळेस तिन्ने निःशेष भाग जातो त्यावेळेस त्या पूर्ण संख्येला देखील तिन्ने निश्चित भाग जातो मग अंकांच्या बेरजेचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अठरा त्याच्यानंतर अठरा आणि नऊ या तीन पर्यायातील संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन या संख्या नवने विभाज्य आहे तर पर्याय क्रमांक चारमधील संख्या नवने विभाज्य नाही म्हणजे गटात न बसणारी संख्या ही पर्याय क्रमांक चारमधली होईल आता त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक तीन पाहूयात या ठिकाणी देखील आपण संख्येतील अंकांची बेरीज पहिल्यांदा करूयात म्हणजे वेगवेगळ्या कसोट्या आपल्याला वापरायला जमेल आणि मग ह्या संख्येतील अंकांची बेरीज येईल बावीस या ठिकाणी येईल सहा या ठिका अठ्ठावीस येईल या ठिकाणी येईल अठरा आता या बेरजेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये असा ठराविक गट तयार होत नाही सगळ्या सम आहेत किंवा या दोन संख्येला सहाने जातो आहे किंवा तीनने भाग आहे पण बाकीच्यांना जात नाहीये मग अशा वेळेस आपण बाकीच्या कसोटांचा जर वापरा वापर, वापर करण्याचा प्रयत्न केला तर शेवटच्या दोन अंकांच्यावरून आपण चारची कसोटी वापरू शकत नाही पाचची कसोटी वापरू शकत नाही मग आपण पुढची जी कसोटी आहेत अकराची कसोटी बसते का ती आपण पाहूयात अकराची कसोटी म्हणजे एक आड एक येणाऱ्या संख्येतील एक येणाऱ्या अंकांची बेरीज करून त्यातला फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीमध्ये आला तर अकराने भाग जाणार म्हणून पर्याय क्रमांक एकमध्ये पाहूया आपण एक एक संख्या घेऊयात अंक घेऊ त्याची बेरीज करूया पहिल्या संख्येमध्ये सहा आणि पाच अकरा आणि इकडे सात आणि चार अकरा यातला फरक शून्य येतो आहे दुसऱ्या पर्यायामध्ये दोन आणि एक तीन आणि इथं एक आणि एक शून्य आणि तीन है है। तीन यातला फरक शून्य येतो आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये नऊ आणि सात सोळा आणि चार आणि आठ बारा यातला फरक मात्र चार येतो आहे इथं पर्याय क्रमांक चारमध्ये पाच आणि चार नऊ आणि सहा आणि तीन नऊ यातला फरक मात्र शून्य येतो आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार या पर्यायातील दिलेल्या संख्यांना अकराने निशेष भाग जातो आहे म्हणून त्यांचा एक गट तयार झाला तर पर्याय क्रमांक तीनमध्ये अकराने भाग जाणारी संख्या नाही आहे त्याच्यामुळं ती गटाच्या बाहेर पडली अशा प्रकारे वेगवेगळ्या कसोट्यांचा उपयोग करून आपण हे प्रश्न सोडू शकतो यामध्ये महत्त्वाची गोष्ट दिलेल्या पर्यायातील सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला कसोट्या वापरणं सोपं जाणार आहे अशा प्रकारे आपण कसोट्यांचा वापर करून असे विविध प्रश्न सोडू शकतो आता आपण पुढील प्रश्न प्रकाराकडे जाऊयात कसोट्यांवरील प्रश्न प्रकार सोडवल्यानंतर आता आपण पाड्यावर पाड्यांवर आधारित कसे प्रकारचे प्रश्न येतात ते आपण पाहूयात आणि त्यासाठी आपण काही निवडक प्रश्न घेतलेला आहे आता ज्यावेळेस हे प्रश्न आपल्यासमोर येतात तर पहिल्यांदा आपण दिल्ल्या संकेतला अंकांची बेरीज करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या कसोट्या वापरता येतील म्हणून आपण पहिल्यांदा पर या पर्यायातील सर्व संख्येतील अंकांची बेरीज करूयात आणि कसोटी वापरायचा प्रयत्न करूयात आणि कसोटी जर आपल्याला वापरता आली नाही तर आपण पाड्यांचा विचार करूयात मग या ठिकाणी बेरीज येते तीन या ठिकाणी बेरीज येते अकरा या ठिकाणी नऊ आणि या ठिकाणी अकरा तर संख्येतील अंकांची बेरीज केल्यानंतर आपल्याला विशिष्ट असा नियम आ, त्या ठिकाणी सापडत नाही आहे संख्येतील दुसऱ्या जर कसोट्या वापरायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी पाचने भाग जातो पण पाचने भाग जाणाऱ्या आपल्याला तीन संख्या हव्या होत्या सम विषम संख्यांचा प्रयत्न केला तर या ठिकाणी पर्याय एक सम आहे परंतु इतका साधा विचार पाचवीच्या दृष्टीने करणं योग्य नाही कारण त्या त्या यत्तेनुसार तशा प्रकारचा विचार प्रश्न ना मुणू तुम तुम त्या प्रश्नामध्ये येणं अपेक्षित असतं आणि म्हणूनसाठी तुम्ही जर लक्षात घेतलं किंवा तुमचे जर पाडेपाठ असतील तर या पर्यायातील तीन संख्या या सतराच्या पाड्यातल्या आहेत मग त्या कोणकोणत्या त्या संख्या पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एकशे दोन ही सतराच्या पाड्यातली संख्या आहे एकशे एकोणीस ही सतराच्या पाण्यातली संख्या आहे एकशे त्रेपन्न ही सतराच्या पाड्यातली संख्या आहे अशा प्रकारे सतरा सहा एकशे दोन सतरा ते एकशे एकोणीस आणि सतरा नव्वे एकशे त्रेपन्न परंतु एकशे पंचावन्न एका सतराच्या पाड्यातली संख्या नाही आहे आणि म्हणूनसाठी आपल्याला गटात न बसणारी संख्या एकशे पंचावन्न म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर येईल आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ह्यास दिलेल्या सर्व पर्यायातील स अंकांची पहिल्यांदा आपण बेरीज करायचा प्रयत्न करूयात मग आपण या ठिकाणी बेरीज केल्यानंतर तुमच्या लक्षात दिले या ठिकाणी पंधरा बेरीज येते या ठिकाणी बेरीज येते पाच या ठिकाणी बिरज येते दहा आणि इकडे बिरज येते सात बेरजेनुसार आपण जर विचार केला तर पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन या तीन संख्येतील अंकांच्या बेरजेला पाचने भाग जातोय पर्याय क्रमांक चार मध्ये काय भाग जात नाही जा म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते परंतु हा जो प्रश्न आहे तो एकोणतीसच्या पाड्यावर आधारित प्रश्न बनवलेला होता तुमच्या लक्षात येईल सत्त्याऐंशी एकोणतीसच्या पाड्यामध्ये आहेत सत् एकोणतीस तरी सत्त्याऐंशी एकोणतीसच्या पाड्यामध्ये दोनशे तीन आहेत एकोणतीस सात ते दोनशे तीन आणि एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस एकशे साठ काही एकोणतीसच्या पाड्यामध्ये नाहीत म्हणजे पाड्यामध्ये सुद्धा हा प्रश्न सुटू शकत होता आणि संख्येतील अंकांची बेरीज केली तरी हा प्रश्न सुटत होता कारण दोन्ही वेळेस एकशे साठ हे उत्तरे येत होतं म्हणजे पाडा आणि बेरजोर या दोन्ही प्रकारे हा प्रश्न सुटत होता हे या ठिकाणी आपल्या लक्षात यायचं म्हणून तर आपण स पहिल्यांदा संकेतील अंकांची बेरीज करतोय जेणेकरून आपल्याला बरेचसे प्रश्न पटकन सुटतील हा प्रश्न बेरजेतही सुटत होता आणि पाड्यामध्ये देखील सुटत होता आता आपण प्रश्न क्रमांक तीन सोडवायचा प्रयत्न करूयात यासाठी आपण सं दिलेल्या पर्यायातील सर्व अंकांची बेरीज करूयात या ठिकाणी याची बेरिजील पर्याय क्रमांक एकची बेरिजील अकरा या ठिकाणी बेरिजील तेरा इथली बेरिजील सात आणि या ठिकाणी बेरिजील पाच संख्येतील अंकांच्या बेरजीनुसार आपल्याला कोणताही गट तयार करता आलेला नाही कारण संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही मूळ संख्येच्या स्वरूपात आलेली आहे मग आपण थोडं जर निरीक्षण केलं हो या सर्व संख्यांचं तर आपल्या असं लक्षात येईल यामध्ये पाडे पाठ असणं फार गरजेचं आहे तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सतरा साते एकशे एकोणीस आहे म्हणजे याला सातने भाग जातोय या ठिकाणी एकोणीस साते एकशे तेहतीस आहे म्हणजे त्याला सातने भाग जातोय आणि दोनशे तीन तर एकोणीस सात ते एकोणतीस साते म्हणजे एकोणतीसच्या पाड्यात आहे म्हणजे एक, एक, एक पर्याय क्रमांक एक सातने विभाज्य आहे पर्याय क्रमांक तीनमधील संख्या सातने विभाज्य आहे आणि पर्याय क्रमांक चारमधील संख्या देखील सातने विभाज्य आहे म्हणजे पाडे जर पाठ असतील तर तुम्ही अशा प्रकारचं तर्क लावू शकता मात्र पर्याय क्रमांक दोनमध्ये ही सातवी संख्या नाही म्हणजे पाड्यावर आधारित अशा प्रकारे आपला प्रश्न या ठिकाणी सोडवता आलेले आहेत म्हणून साठी पाडे महत्त्वाचे आहेत पाडे पाठ असणं महत्त्वाचे आहे विशेषतः एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस सतरा हे जे पाडे आपले वारंवार विसरतात ते पाडे पाठ असणं हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला पाड्यांच्यावर आधारित अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं शोधता येतील आता आपण संख्या प्रकारावर आधारित वर्गीकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी काही निवडक प्रश्न घेतलेले आहेत त्यातला प्रश्न पहिला आपण पाहूयात पर्याय आहेत चौसष्ट छत्तीस एकोणपन्नास आणि पंचवीस तर या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की चौसष्ट छत्तीस एकोणपन्नास आणि पंचवीस या वर्गसंख्या आहेत परंतु चौसष्ट ही अशी संख्या आहे की ती घनसंख्यासुद्धा आहे म्हणजे या ठिकाणी वर्गसंख्यांचा गट बाजूला निघाला आणि घनसंख्या ही बाजूला निघाली म्हणजे याचाच अर्थ असा की छत्तीस एकोणपन्नास आणि पंचवीस या गटात बसणाऱ्या संख्या झाल्या तर घनसंख्या ही बाजूला निघाली म्हणजे वर्गसंख्या घनसंख्या या संख्या आपल्याला पटकन ओळखून गट तयार करता येतो आणि आपल्या गटात न बसणारी संख्या शोधता येते आता प्रश्न दुसरा पाहूयात आपण संख्या आहेत छत्तीस अठरा पंधरा आणि एकवीस आता याचा जर विचार केला आपण तर या सर्व तिन्ने संख्या आहेत मग आता गटात गट तयार होत नाही आणि गटाच्या बाहेर निघणारी संख्या आपल्या लक्षात येत नाही यांची जर बेरीज करायचा प्रयत्न केला तर नऊ येते या ठिकाणी नऊ येते या ठिकाणी सात येत स सॉरी सहा येते आणि या ठिकाणी तीन येते म्हणजे बेरजेला सुद्धा या ठिकाणी तीनने भाग जातोय म्हणजे लवकर आपल्या ते लक्ष देत नाही पण आपण संख्या प्रकाराचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की याच्यातल्या तीन संख्या या त्रिकोणी संख्या आहेत त्याच्यामध्ये ही त्रिकोणी संख्या आहे त्याच्यानंतर पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे त्रिकोणी संख्यांचा एक गट तयार होईल आणि गटात न बसणारी संख्या अठरा ही बाजूला येईल अशा पद्धतीने त्रिकोणी संख्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे मगाशी सांगे चर्चा केल्याप्रमाणे जर काही विद्यार्थी असे म्हटले की छत्तीस ही वर्गसंख्या आहे आणि बाकीच्या वर्गसंख्या नाही तर तो या विचार या ठिकाणी चालत नाही एखादा विशिष्ट विचार तुम्ही जर घेतला तर त्या ठिकाणी त्या नियमानुसार किंवा त्या विचारानुसार तीन संख्यांचा गट होणं अपेक्षित आहे जसं की इथं त्रिकोणी संख्यांचा गट तयार होतोय आणि गटाच्या बाहेर पर्याय क्रमांक दोनमधील अठरा ही संख्या बाहेर पडलेल्या आहे आता प्रश्न क्रमांक तीनचा जर आपण विचार केला आणि त्यांचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या सहज लक्षात येईल की आपण मूळ संख्या एक ते शंभरपर्यंतच्या पाठांतर केलेल्या आहेत मग एकोणीस ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर एकोणसाठ ही मूळ संख्या आहे आणि एकोणऐंशी ही मूळ संख्या आहे मग चाळीस मात्र मूळ संख्या नाहीये कारण ती तेराने विभाज्य संख्या आहे म्हणजे मूळ संख्यांचा एक गट बाजूला पडला किंवा तयार झाला आणि गटात न बसणारी संख्या ही एकोणचाळीस झाली म्हणजे संख्यांचे विविध प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो आणि यासाठी आपण या संख्येबद्दल बोलू काही हा जो घटक होता तुम्ही एखाद्या संख्येबद्दल किती व्यापक विचार करू शकता म्हणजे त्या विचाराचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी होणार आहे तुमच्या त्रिकोणी संख्या तुमच्या मूळ संख्या या संख्या माहीत असणं आणि पाहता क्षणी त्या ओळखता येणं हे कौशल्य या ठिकाणी फार महत्वाचं आहे कधीकधी पाडे कसोट्या किंवा संख्यांचे प्रकार यांचा उपयोग करून आपल्याला वर्गीकरणावरचे प्रश्न सोडवता येत नाही त्यावेळेस आपल्याला दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार अशा चार प्राथमिक क्रिया त्यांच्यावर करून उत्तर शोधावं लागतं मग हे प्रश्न कशा प्रकारे येतात हे आता आपण या ठिकाणी चार उदाहरणं घेतलेली आहेत त्याच्यावर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आहे त्याचे पर्याय आहेत एकशे तेवीस एकशे चोपन्न एकशे सत्त्याऐंशी आणि तीनशे चौऱ्याहत्तर आता या ठिकाणी जर आपण कसोट्यांचा वापर करायला गेलो किंवा या संख्येतल्या अंकांची बेरीज करायला गेलो तर या ठिकाणी बेरीज होईल सहा या ठिकाणी दहा क्रमांक तीन मधली बेरीज होईल सोळा आणि पर्याय क्रमांक चार मधली बेरीज होईल चौदा म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज केल्यानंतर आपल्याला विशिष्ट असा गट काय सापडत नाही किंवा मिळत नाही किंवा तुमच्या लक्षात येईल कसोटीवर पण देखील हा प्रश्न सुटतोय थोडस आपण जर नीट निरीक्षण केलं तर कडेच्या दोन अंकांची बेरीज या ठिकाणी मध्ये आहे अशा वेळेस अकराची कसोटी या ठिकाणी लागू होते म्हणजे संख्येतील अंकाची जर बेरीज तुम्ही केली कडेच्या दोन अंकांची बेरीज, 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 बे... बेरीज, बेरीज या ठिकाणी तुम्हाला मध्ये आलेली दिसते पर्याय क्रमांक एक मध्ये अशी बेरीज येत नाही इथं चार आणि एक पाच याची बेरीजमध्ये येते या ठिकाणी सात आणि आठची बे सात आणि एकची बेरीज आठमध्ये येते या ठिकाणी तीन आणि चारची बेरीज या ठिकाणी मध्ये येते म्हणजे ज्यावेळेस कडेच्या दोन अंकांची बेरीजमध्ये येते त्यावेळेस त्याला अकराची सुटी लागू होते आणि त्याही विशिष्ट नियमानुसारसुद्धा आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो कडेच्या दोन अंकांची बेरीज या ठिकाणी मध्ये आलेली आहे पर्याय क्रमांक एक ते मात्र असं दिसून येत नाही म्हणजे बेसंख्येतील बेरी। अंकांची बेरीज कडेच्या दोन अंकांची बेरीज आपल्याला मध्ये दिलेली आहे आता हाच प्रश्न ते अनेक पद्धतीने देऊ शकतात किंवा उदाहरणार्थ सुरुवातीच्या दोन अंकांची बेरीज एककाच्या स्थानी देऊ शकतात किंवा शेवटच्या स्थानावर देऊ शकतात किंवा शेवटच्या अंकांची बेरीज सुरुवातीला देऊ शकतात हाच प्रश्न काही विद्यार्थी वजाबाकीच्या नियमानुसार सुद्धा सोडवतील पहिल्या दोन अंकांची वजाबाकी शेवटी दिलेली आहे पहिल्या दोन अंकांची वजाबाकी शेवटी दिलेली आहे पहिल्या दोन अंकांची वजाबाकी त्यातला परक शेवटी दिलेला आहे अशाही पद्धतीने काही विद्यार्थी हा प्रश्न सोडू शकतात म्हणजे हा जो प्रश्न आहे बेरजीवर पण सुटतोय अकराच्या कसोटीत पण सुटतोय आणि बाकीचा उपयोग करून सुद्धा सुटत आहे म्हणजे फक्त आपल्याला तो कसा सोडवायचा हा विचार आपल्या मनामध्ये योग्य प्रकारे आला पाहिजे आता प्रश्न दुसरा आपण पाहूयात या ठिकाणी तीनशे बारा सातशे बावन्न पाचशे चोवीस आणि पाचशे बत्तीस अशा संख्या दिलेल्या आहेत काही विद्यार्थी जर कसोट्यांचा वापर करायला गेले तर त्यांच्या लक्षात येईल इथे बत्तीस इथे चोवीस बावन्न आणि बारा या सगळ्या संख्यांना चारने भाग जातो मग गटात कोणती संख्या बाजूला काढायची हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस जर थोडंसं आपण लक्षात घेतलं तर कडच्या दोन संख्यातला फरक त्याने मध्यभागी दिलेला आहे या ठिकाणी तीन आणि दोनचा फरक मध्यभागी दिला आहे सात आणि दोनचा फरक पाच मध्यभागी दिलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन मध्ये मात्र असं झालेलं नाही पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये पाच आणि दोनचा फरक मध्य भाग दिलेला आहे म्हणजे गटातून बाजूला निघणारी संख्या ही पाचशे चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन होईल म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये आपण बेर्जेवर आधारित पाहिलं दुसरं उदाहरण आपण संख्येतील अंकांच्या वजाबाकीवर आधारित पाहिलेला आहे आता प्रश्न तिसरा जो आहे तो तुमच्या सहज लक्षात येईल कडेच्या दोन अंकांचा गुणाकार त्यांनी मध्यभागी दिलेला आहे तीन दुने सहा मध्यभागी दिलेला आहे सहा आणि दोन यांचा गुणाकार मध्यभागी दिलेला आहे या ठिकाणी चार आणि दोन यांचा गुणाकार आठ मध्यभागी दिलेला आहे पण पर्याय क्रमांक चार मध्ये पाच आणि चारचा गुणाकार मध्यभागी दिलेला नाही म्हणजे संख्येतील दोन कडेच्या दोन अंकांचा गुणाकार त्यांनी मध्यभागी दिलेला आहे अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडू शकतो प्रश्न क्रमांक चार मध्ये सहज लक्षात येईल कडेच्या दोन अंकांचा भागाकार मध्यभागी दिलेला आहे दोन भागीले दोन एक आठ भागीले चार दोन मध्यभागी दिलेला आहे सहा भागीले दोन मध्यभाग दिलेला आहे पण नऊ भागिले सहा याचा उत्तर तीन येत नाही म्हणजे अशा पद्धतीने तो प्रश्न या ठिकाणी आहे कडेच्या दोन अंकांचा भागाकार मध्यभाग आहे काही विद्यार्थी चारची कसोटी वापरण्याचा प्रयत्न करतील पण या सर्व संख्येना चारने भाग जात आहे म्हणजे संख्येतील अंकांच्यावरती प्राथमिक क्रिया करून आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता येऊ शकतात म्हणजे इतके विचार आत्तापर्यंत आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला कसोट्यांचा त्याच्यानंतर त्यांचे प्रकार त्याच्यानंतर पाडे आणि संख्येतील अंकावरील वेगवेगळ्या क्रिया करून आपल्याला याच्यामधली उत्तरं शोधू शकतो आपण याच्यावरील आणखीनही वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न प्रकार आहेत आणि त्याचा आपल्याला अभ्यास पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये करायचा आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांवरील वर्गीकरणाचे प्रश्न कसे सोडवायचे त्यासाठी कोणता विचार करायचा याचा अभ्यास केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे विद्यार्थी नव्याने चॅनल पाहत असतील त्यांना विनंती की त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद